मिरजेत शहर पोलिसांच्या वतीने इंदिरानगर म्हाडा कॉलनी या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी 6 दुचाकी आणि अवैध दारूसाठा पोलिसांना आढळून आला. सदरची वाहने जप्त करण्यात आली. या प्रकरणी सदर वाहनांची तपासणी करण्यात येणार असून तपासणी अंती सदर वाहनांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मिरजेतील इंदिरानगर या ठिकाणी 5 दुचाकी तर म्हाडा कॉलनी येथे 1 दुचाकी संशयितरित्या आढळून आली, ती ताब्यात घेतली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि त्यांच्या पथकाने केली. काल मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत माननीय पोलीस अधीक्षक श्री गेडाम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वीरकर सर यांच्या सोबत मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले. कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे डीबीचा स्टाफ तसेच पोलीस मुख्यालयाकडील स्टाफ, LCB कडील स्टाफ यांच्यासह मिरज शहर पोलीस स्टेशनच्या 4 ठराविक ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला एकूण 6 संशयित अशा मोटरसायकली मिळाल्या आहेत, त्या आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत. त्याशिवाय 2 ठिकाणी छापा टाकून अवैध दारू विक्रीचे केसेस केलेले आहेत. तसेच 2 ठिकाणी अवैधरित्या जुगार मटका खेळत असलेल्या लोकांच्यावर कारवाई केलेली आहे. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 7 हिस्ट्रीशीटर यांनासुद्धा त्यांच्या राहत्या घरी चेक केलेलं आहे. यामध्ये नाकाबंदी राबवण्यात आली होती. नाकाबंदीच्या दरम्यान सुमारे 70 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे देखील अशा प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन मिरज शहर हद्दीत सुरू राहील. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कॉम्बिंग ऑपरेशनचा नियमित सराव करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत.